मोदींविरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली आहे. देव आणि धार्मिक स्थळांच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे. देव आणि धार्मिक स्थळांच्या नावावर मोदी मतं मागतात असा दावा या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे आणि याच मुद्द्यावरून मोदींविरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे वेगवेगळ्या याचिका दाखल होत असतात, मात्र सध्या ही एक विशेष लक्षवेधी बातमी आहे दिल्लीमधून. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात थेट दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एका याचिकाकर्त्याने धाव घेतलेली आहे आणि प्रचार काळात निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नियमानुसार देवाच्या आणि धार्मिक स्थळांच्या नावावर मतं मागता येत नाहीत, मात्र मोदींनी अशा प्रकारे मतं मागितली असा दावा याचिकाकर्त्यांनी केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली. याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून. शिवाजी, काय नेमकं हे प्रकरण आहे? याचिकाकर्त्याचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये कलम 153 अनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी जो कायदा आहे 1951 त्याच्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 6 वर्ष निवडणूक लढण्यास अपात्र करावं अशी याचिका जी आहे ती न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर यावरती आता सुनावणी होते की याचिका फेटाळली जाते हे पाहणं महत्वाचं आहे. विशेष बाब म्हणजे ही याचिका दाखल करणारे जे वकील आहेत ते महाराष्ट्रातले असल्याचं समजते. आनंद यस जोनरे असं या व्यक्तीचं नाव आहे आणि त्यांचा दावा असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिलला उत्तर प्रदेशमध्ये जे भाषण केलं त्या भाषणादरम्यान हिंदू आणि शीख गुरूंच्या नावानं मतं मागितली, त्याचबरोबर त्यांनी या सगळ्या भाषणामध्ये विरोधक मुस्लिमांना देखील याच्याशी जोडलं गेलं असं याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि ज्या निवडणुका असतात त्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने होणं गरजेचं आहे, त्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती कारवाई केली जावी असं त्यांचं म्हणणं आहे. निश्चितपणे न्यायालय आता याची कशी दखल घेतं आणि पुढे याचं काय होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद शिवाजी तूर्त या सविस्तर माहितीबद्दल.